काय रे जिनू, मला सांग सालानंतर काय करणार? पुण्याला जाऊन इंजिनियर होणार ना? वय नाही, शेती करणार बापा संगड. अरे काय ठेवलंय या मातीत, जा की पुण्याला. जाणार नसं कुठं म्हणलो, अहो नक्की जाणार. तुम्ही नवीन तंत्र वापरता, मी पण नवीन तंत्र शिकणार. अहो नाना, आमचे मास्टर म्हणतात हे मातीतच सोनं दडलंय, फक्त कस शोधायचं हे शिकायचंय मला. नवीन पिक उगवायची, ती जगभर एक्सपोर्ट करायची, आणि हा फूड प्रोसेसिंग पण शिकणार. बाबा, याची स्वप्न तर लई मोठी आहेत गड्या. उद्यासाठी तयार राहा. आजच्या पिढीची स्वप्न तुमच्या स्वप्नांपेक्षा खूप मोठी आहेत, आणि ती पूर्ण करायला तुम्हाला काळानुसार बदलायला हवं, नवीन तंत्रांना आपलं म्हणायला हवं. महाधन, नजर ठेवा उद्यावर. नमस्कार शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व उपस्थित शेतकरी बंधूंचे महाधन फेसबुक लाईव्ह सेशनच्या आजच्या सत्रामध्ये मी गणिनाथ डवळे सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. महाधन खत उद्योग क्षेत्रातील एक अग्रेसर ब्रँड, जो मागील 25 वर्षापासून शेतकरी बंधूंना खत विक्रीबरोबरच सेवा आणि सल्ला या माध्यमातून पिकांचं दर्जेदार उत्पादन घेण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. आणि ह्याचाच एक महत्त्वाचा भाग म्हणून आज आपण रांगडा कांद्याचे पोषण व्यवस्थापन या विषयावरती चर्चा करणार आहोत. शेतकरी बंधूंनो, व्यापारी दृष्ट्या कांदा हे भाजीपाला वर्गातील एक सर्वात महत्त्वाचं पीक आहे. देशाची कांद्याची गरज भागून जवळजवळ 5 ते 6 लाख टन कांदा आखाती आणि काही आशियाई देशात निर्यात करण्याची क्षमता आपल्या भारत देशामध्ये आहे, आणि त्यापासून आपल्या देशाला 1200 ते 1300 कोटी रुपयांचा आपल्याला चलन मिळतं. शेतकरी बंधूंनो, कांदा पिकवणाऱ्या राज्यात क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही दृष्टीने विचार केला तर महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात व आंध्र प्रदेश ही राज्य आघाडीवर आहेत. पश्चिम महाराष्ट्रातील सौम्य हवामानामुळे कांद्याची लागवड जवळजवळ वर्षभर होत असली तरी रूढ अर्थाने कांदा लागवडीचे प्रमुख 3 हंगाम आहेत. 1 खरीप हंगाम, 2 रांगडा हंगाम, आणि 3 म्हणजे रबी किंवा उन्हाळी हंगाम. तर आपण आज रांगडा कांद्याच्या पोषण व्यवस्थापनावरती सखोल अशी चर्चा करणार आहोत. रांगडा कांद्याची लागवड प्रामुख्याने पुणे, नाशिक, अहमदनगर, सातारा, जळगाव, धुळे, उस्मानाबाद, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, अकोला, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती केली जाते. रांगडा कांद्याची लागवड कधी करावी? रोपांची पुनर्लागण मुख्य शेतात ही प्रामुख्याने ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करावी, कारण कांदा वाढीस लागण्याचा काळ हा डिसेंबर महिन्यामध्ये येत असतो. या काळात रात्रीचे तापमान 10 ते 15 अंश सेल्सिअस व दिवसाचे तापमान 20 ते 25 अंश सेल्सिअस दरम्यान असते. जानेवारी महिन्यात देखील सौम्य तापमान व सूर्यप्रकाश यामुळे कांदा चांगला पोसला जातो, आणि फेब्रुवारी ते मार्च या काळात दिवसाच्या तापमानात वाढ होत जाते. यामुळे कांदा चांगला तयार होतो, त्यांच्या माना पडतात, कांदे वजनाने जास्त भरतात, परिणामी उत्पादन आपल्याला चांगलं मिळतं. तर रांगडा कांद्याचे उत्पादन घेत असताना प्रामुख्याने येणाऱ्या अडचणी कोणत्या आहेत हे आपण जाणून घेऊयात. 1 जोड कांदा किंवा डबल्स किंवा स्प्लिट्स म्हणतो आपण, याचं प्रमाण वाढलं जातं. 2 ढेंगळा कांदा येणं. 3 कारण, एकसारखे गोलाकार कांदे आपल्याला मिळत नाहीत. 4 कारण, काजळीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. तर साठवणुकीमध्ये कांद्यांची होणारी सड या अडचणीमुळे उत्पादनात आपल्याला लक्षणीय घट होत असते, तर क्वालिटीसुद्धा आपल्याला चांगली मिळत नाही. म्हणून या अडचणी कशामुळे येतात, यांची कारणं काय आहेत हे आपण आज जाणून घेऊया. या कारणांपैकी पहिलं कारण, नत्रयुक्त युरिया खतांचा वापर शिफारसीपेक्षा किंवा शिफारसीत केलेल्या डोसपेक्षा जास्त करणं, आणि त्यातूनही नत्रयुक्त खते लागवडीनंतर उशिरा देणं, रोपांची लागवड पातळ झाली तरीसुद्धा जोड कांदे किंवा फुटीचा कांदा हा वाढतो. म्हणून कांद्याची लागवड ही 15 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटर अंतरावर करावी, जेणेकरून हे अंतर ठेवल्यामुळे आपल्याला प्रति एकरी रोपांची संख्या 269,866 आपल्याला राखली जाते.
आणि चौथं कारण कांदा पिकासाठी सल्फर म्हणजेच गंधकयुक्त खतांचा वापर केला नाही तर कांद्याची सर काजळीसारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असतो आणि त्याच्यामुळे कांद्यांचं वजन कमी होतं, कांदा साठवणीमध्ये सुद्धा जास्त काळ टिकत नाही। म्हणून या सर्व अडचणींवर मात करण्यासाठी शेतकरी बंधूंनो रांगडा कांद्याच्या आधी दर्जेदार उत्पादनासाठी रांगडा कांद्याचे संतुलित पोषण व्यवस्थापन त्याच्या वेगवेगळ्या वाढीच्या अवस्थेनुसार केल्यास निश्चितच येणाऱ्या अडचणीवर मात करून आपण रांगडा कांद्याचे अधिक व दर्जेदार किंवा गुणवत्तापूर्ण उत्पादन घेता येणे शक्य होते। यासाठी मित्रांनो आपणास रांगडा कांद्याच्या वाढीच्या प्रमुख अवस्था माहीत असणं गरजेचं आहे। आता कुठल्या त्या वाढीच्या अवस्था हे आपण सविस्तर पाहूयात। पहिली वाढीची अवस्था एस्टॅब्लिशमेंट फेज किंवा त्याला मराठीमध्ये रोपे रुजण्याची अवस्था म्हणतात। दुसरी अवस्था आहे इनिशियल ग्रोथ फेज म्हणजे सुरुवातीची वाढीची अवस्था, ही लागवडीनंतर 30 दिवसांना येत असते। तिसरी अवस्था आहे ग्रँड ग्रोथ फेज म्हणजे जोमदार वाढीचा काळ, ही लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी येत असते। आणि शेवटची सगळ्यात महत्वाची अवस्था बल्ब डेव्हलपमेंट फेज म्हणजेच कंद वाढीची अवस्था, ही लागवडीनंतर 75 ते 105 दिवसांनी येत असते। तर शेतकरी बंधूंनो आता आपण प्रामुख्याने पाहूयात प्रत्येक वाढीच्या अवस्थेनुसार प्रति एकरी खत व्यवस्थापन आपण कसं केलं पाहिजे, जेणेकरून ज्या मी अडचणी सांगितल्या त्या अडचणीवर सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे मात करता येते। जर आपण रांगडा कांद्याचा जर विचार केला तर आपण शिफारसीत केलेला डोस म्हणतो RDF म्हणजे विद्यापीठानं किंवा डायरेक्टरेट ऑफ ओनियन अँड गार्लिक रिसर्च राजगुरुनगर खेड येथे जे आपलं भारत सरकारचं कांद्यावरती जे संशोधन केंद्र आहे त्यांनी जो शिफारस केलेला जो प्रतिएकरी डोस आहे 40 किलो नत्र, 20 किलो स्फुरक, 20 किलो पालास आणि 20 किलो गंध प्रति एकरी। आता आपण पाहूयात या प्रत्येक वाढीच्या अवस्था सांगितल्या त्या वाढीच्या अवस्थेनुसार आपल्याला खत व्यवस्थापन कसं करायचं ते। त्याच्यातली पहिली अवस्था प्रामुख्याने आपण पाहूयात। आता पहिली अवस्था म्हणजे रोपं रुजण्याची अवस्था, म्हणजेच यावेळेस आपल्याला पहिला डोस द्यायचा आहे खतांचा, म्हणजेच लागवडीच्या वेळी किंवा लागवड केल्यानंतर 15 दिवसांनी आपल्याला हा डोस द्यायचाच आहे। हा प्रति एकरी डोस सांगतो मित्रांनो, मी ऐकून घ्या व्यवस्थित। नंबर एक, पहिल्या वेळेस आपल्याला जो बेसल डोस द्यायचा आहे त्यावेळेस महादनच 24:24:30 किलो, महादन मिरिट ऑफ पोटॅश 25 किलो, महादन बेनसल्फ सुपरफास्ट 20 किलो, महादन मॅग्नेशियम सल्फेट 10 किलो, महादन झिंक सल्फेट 5 किलो, तर महादन DTP बोरॉन 2 किलो हा बेसल डोस आपल्याला द्यायचा आहे। आता शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला बेसल डोसच्या वेळेस महादनचं 24:24:00 हे खत द्यायला सांगितलं आहे। या खताचे काय फायदे आहेत आपल्याला कांदा पिकासाठी हे जरूर जाणून घ्या। महादनचं 24:24:00 हे लागवडीच्या वेळेस किंवा बेसल डोसला दिल्यामुळे फायदा नंबर एक, कांदा पिकाच्या जलद निरोगी व शाखीय वाढीसाठी उपयुक्त या खताचा फार उपयुक्त उपयोग होतो। कांदा रोपे शेतामध्ये लवकर व एकसारखी रुजली जातात, रोपांची वाढ एकसारखी होते, एकसारखी समान आपल्याला रोपं दिसली जातात, कांद्याची पात सतत हिरवीगार राहून काळोखी टिकून राहते आणि जोड कांदे फुटीचा कांदा याचं प्रमाण सुद्धा कमी होतं। आणि ही प्रामुख्याने आपली अडचण आहे, म्हणून लागवडीच्या वेळेस किंवा पहिल्या डोसच्या वेळेसच महादनचं 24:24:00 हे खत द्या। त्याच्यानंतर मी तुम्हाला लागवडीच्या वेळेस तुम्हाला बेसल डोसला महादनचं बेनसल्फ सुपरफास्ट हे खत सांगितलेलं आहे। हे खत दिल्यामुळे आपल्याला काय फायदा होतो ते जाणून घेऊयात। महादननं संशोधित केलेलं सर्वात जास्त गंधक असलेलं म्हणजे 90% गंधक असलेलं हे एक नाविन्यपूर्ण उत्पादन असून यातील सुपरफास्ट रिलीज टेक्नॉलॉजी म्हणजेच SFRT हे तंत्रज्ञान जगाच्या पाठीवर एकमेव असं अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे। आता बेनसल्फ सुपरफास्ट कांद्याला दिल्यामुळे काय फायदा होतो हे जाणून घ्या। बेनसल्फ सुपरफास्ट कांद्याला बेसलडोच्या वेळेस दिल्यामुळे जमिनीचा सूक्ष्म स्तरावर वाढलेला सामू कमी होतो, त्यामुळे कांदा पिकास गंधकासोबतच इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होते। तिसरं, अतिजलद गतीने कांदा पिकास गंधक मिळण्यासोबतच इतर अन्नद्रव्यांची उपलब्धता सुद्धा त्या पिकाला कांदा पिकाला मिळत जाते, त्याच्यामुळे सुरुवातीच्या वाढीच्या काळामध्ये कांदा पिकावरती किंवा कांद्याची जी पात आहे ती काळोखी आणि तजेलदारपणा टिकून राहतो।
परिणामी कांदा पिकाची वाढ, मुळांचा विकास आणि पीक उत्पादनास भरघोस वाढ होते. आणि बेन्सल सुपर फास्टमुळे कांद्यामध्ये अलाइल प्रोपाइल डायसल्फाइड हे जे बायोरसायन आहे याचं प्रमाण वाढतं, त्यामुळे कांद्यातील तिखटपणा वाढतो आणि यामुळे काय होतं बघा, कांद्याची साठवण क्षमता वाढते, कांद्याचं वजन वाढतं, कांद्याला चकाकी येते व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव देखील कमी होतो आणि मार्केट भाव आपल्याला चांगला मिळतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला बेसलडोच्या वेळेस मॅग्नेशियम सल्फेट हे खत द्यायला सांगितलंय मित्रांनो, हो की नाही? तर त्याचा आपल्याला काय फायदा होतोय हे थोडक्यात जाणून घ्या. बहुतांश आपल्या भारत देशाचा जर विचार केला किंवा महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर बहुतांश जमिनीमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचा रेशो हा 5 पुढे गेलेला आहे. परंतु कॅल्शियम आणि मॅग्नेशियम हा जो रेशो आहे हा 5 आतच असायला पाहिजे. तो आपल्या जमिनीचा काय झालेला आहे, 5 पुढे गेलेला आहे. म्हणून मॅग्नेशियम सल्फेट कांदा पिकास सुरुवातीला दिल्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेमध्ये एक महत्वाचा घटक आहे हा. त्यामुळे पान म्हणजे पाती हिरव्यागार राहून पातीमध्ये अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणात होऊन कांदा पिकाची जोमदार वाढ होते. आता आपण पाहूयात कांदा पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या वेळी करावयाचे व्यवस्थापन. पुढची अवस्था बरोबर की नाही, पहिली अवस्था संपली तुमची रोपं रुजण्याची अवस्था, आता दुसरी अवस्था आहे तुमची सुरुवातीची वाढीची अवस्था म्हणजे इनिशियल ग्रोथ फेज. लागवडीनंतर 30 येत असते. यावेळेस आपल्याला कांदा पिकाला महादंच स्मार्टटेक एकरी 10:26:26 स्मार्टटेक 10:26:26 हे 35 द्यावं आणि त्याच्याबरोबर युरिया हा 40 द्यावा. आता तुम्हाला सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेमध्ये म्हणजे इनिशियल ग्रोथ फेजला मी स्मार्टटेक 10:26:26 हे खत सांगितलं आहे. हे खत दिल्यामुळे काय फायदा होणार आहे शेतकरी बंधूंनो हे आपण जाणून घेऊया. महादन स्मार्टटेक 10:26:26 हे एक स्मार्टटेक तंत्रज्ञानावर आधारित क्रांतिकारी नाविन्यपूर्ण खत आहे आणि या खताच्या प्रत्येक दाण्यावरती असलेल्या स्मार्टटेकच्या आवरणामुळे स्फुरदाची उपलब्धता कांदा पिकास मोठ्या प्रमाणात होत असते. त्यामुळं कांदा पिकास कार्यक्षम पांढऱ्या मुळ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात होते. परिणामी सर्व अन्नद्रव्यांचं कार्यक्षम पोषण कांदा पिकास मिळत जातं आणि सगळ्यात महत्वाचं ए आणि बी दर्जाचा कांदा आपल्याला जास्त मिळतो तर चिंगळी कांद्याचं प्रमाण हे फार नगण्य मिळतं, काही किंबहुना काही ठिकाणी आपल्याला मिळत सुद्धा नाही. आणि कंदांचा आकार एकसारखा गोलाकार मिळतो त्यामुळे आपल्याला बाजारभाव आपल्याला फार चांगला मिळतो आणि शेवटी उत्पादनात 10-12% वाढ होते. म्हणजेच 10-12% वाढ म्हणजे काय, एक रुपया जर तुम्ही खर्च केला तर निश्चितच तुम्हाला 10-12 देणारे हे खत आहे, म्हणजेच 1 देईल 10. आता आपण पाहूयात रांगडा कांद्याची तिसरी वाढीची अवस्था म्हणजे जोमदार वाढीची अवस्था, त्यालाच इंग्रजीमध्ये ग्रँड ग्रोथ फेज म्हणतो आपण. आणि लागवडीनंतर 45-60 या वाढीचा कालावधी असतो. यावेळेस आपल्याला खत व्यवस्थापन कसं केलं पाहिजे मित्रांनो, फार महत्वाची अवस्था ही सुद्धा. म्हणजेच लागवडीनंतर 45-60 महादन अमोनियम सल्फेट हे आपल्याला एकरी 35 द्यावं, एकच खत द्यायचं आहे आपल्याला. आणि महादन अमोनियम सल्फेटमध्ये 20.5% नत्र आहे तर 23% सल्फर आहे. आणि महादन अमोनियम सल्फेट या ग्रँड ग्रोथ फेजच्या वेळेस दिल्यामुळे आपल्याला कांदा पिकास काय फायदा होतो ते आपण जाणून घेऊयात. फायदा नंबर ए, पातींची निरोगी व जोमदार वाढ होते. यातील गंधकामुळे, आता बोललो ना मी तुम्हाला ती 23% याच्यामध्ये गंधक पण आहे नत्रा बरोबर, यातील गंधकामुळे पातीमध्ये हरितद्रव्याचं प्रमाण वाढून प्रकाश संश्लेषणाचा वेग वाढून त्यामुळे पातीमध्ये अन्न निर्मिती मोठ्या प्रमाणामध्ये होत असते. आणि त्यामुळं कंदांचा साईज किंवा बल्बची साईज हे चांगली होण्यासाठी आपल्याला मदत होत असते. रांगडा कांद्यामध्ये विद्राव्य खतांच्या फवारण्या आता आपण पुढे पाहूया. हे झालं तुमच्या वाढीची अवस्था. आता आपल्याला हे झालं जमिनीमधून खत व्यवस्थापन, पण आपल्याला पुढे आता काही विद्राव्य खतांच्या फवारणीच्या माध्यमातून सुद्धा अन्नद्रव्याचं आपल्याला संतुलन रांगडा कांद्यामध्ये करणं गरजेचं आहे. तर रांगडा कांद्यामध्ये विद्राव्य खतांच्या फवारण्या व त्याचं महत्व आपण आता जाणून घेऊयात. आणि याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 4 फवारण्या करायच्या आहेत या आपण जाणून घेऊयात. पहिली फवारणी लागवडीनंतर 20-25 करायची आहे आणि या फवारणीच्या वेळेस आपल्याला महादनचं 19:19 हे 4 याच्याच बरोबर महादनचं चिलेटेड कॉम्बी 1 हे दोन्ही एकत्र करून प्रति लिटर पाणी हे प्रमाण घेऊन फवारणी करायची आहे.
आता महाधन 1919 याची फवारणीमुळे फवारणी केल्यामुळे आपल्याला काय फायदा मिळणार आहे? महाधन 1919 हे स्टार्टर ग्रेड असल्याने रोपांची वाढ ही जोमदार होते, तर चिलेटेड कॉम्बी हे काय आहे, रोपांच्या वाढीच्या अवस्थेमध्ये लागणारी सूक्ष्म अन्नद्रव्यांची गरज या चिलेटेड कॉम्बीमधून भागविली जाते, कारण ह्याच्यामध्ये सगळे सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत, त्यामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता आपल्या रोपावरती दिसून येत नाही. दुसरी जी फवारणी करायची आपल्याला मित्रांनो, लागवडीनंतर 45 ते 50 दिवसांनी करायची आहे, म्हणजे कांद्याचा जोमदार वाढीचा काळ आहे. यावेळेस आपल्याला ही फवारणी करायची आहे महाधन फ्लावरिंग स्पेशल 9:27:18 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी हे प्रमाण घेऊन याची फवारणी करायची आहे. महाधन फ्लावरिंग स्पेशल म्हणजेच 9:27:18 याची फवारणी केल्यामुळे आपल्याला काय फायदे होतात हे जाणून घ्या मित्रांनो. पातीची जोमदार व निरोगी वाढ होते, पातीची लांबी व रुंदी वाढते, लीफ एरिया वाढतो म्हणजे पातींचा आकार वाढल्यामुळे, कारण ह्याच्यामध्ये बोरॉन आहे, बोरॉन काय करतो तुमचा सेलचं डिव्हिजन वाढत जातो, आणि जेवढ्या सेल तुमच्या वाढल्या तेवढ्या तुमचा पातींचा आकार आणि लांबी रुंदी वाढते, जेवढं लांबी रुंदी वाढली तेवढं तुमचा सूर्यप्रकाश त्याच्यावरती जास्त पडणार आहे, आणि जेवढा सूर्यप्रकाश पडला तेवढी तुमची प्रकाश संश्लेषणाची क्रिया हा क्रियेचा वेग वाढवून त्याच्यामध्ये हरितद्रव्य हे जे आहे हे मोठ्या प्रमाणात निर्मिती होते, आणि या हरितद्रव्य जेवढं जास्त तेवढं तुमच्या पातीमध्ये अन्नद्रव्याची निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असते. आता तिसरी जी फवारणी करायची मित्रांनो आपल्याला, ही लागवडीनंतर 70 ते 80 दिवसांनी करायची आहे, म्हणजेच कंद पोसण्याचा काळ. यावेळेस कंद पोसत असतात आणि यावेळेस आपल्याला फार महत्वाची एक फवारणी करायची आहे, आणि ती म्हणजे महाधनचं 0:52:34 हे 5 ग्रॅम, तर त्याच्याच बरोबर महाधनचं डॉट बोरॉन 1 ग्रॅम हे दोन्ही 1 लिटर पाणी असं प्रमाण घेऊन हे फवारणी करायची आहे. तर 0:52:34 कशासाठी फवारणी करायची आपल्याला, कारण कंद पोसण्याचा काळ चालू आहे, आणि याच्यामध्ये 0:52:34 मध्ये काय आहे, तुमचा फॉस्फरस हा 52% आहे, आणि कंद पोसण्याच्या काळामध्ये फॉस्फरसची गरज आपल्याला जास्त असते, म्हणून 0:52:34 ची फवारणी केल्यामुळे कंदांचा आकार वाढतो आणि कंद घट्ट पण होतात, आणि जर आपल्याला कंद जर लूज राहिले तर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा होऊ शकतो, म्हणून दोन फायदे होतात आपल्याला 0:52:34 मुळे, कंदांचा आकार वाढतो आणि कंदाचे जे पापुद्रे असतात ते घट्ट राहतात, जेणेकरून बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव सुद्धा शिरकाव तिथं होत नाही. आणि त्याचबरोबर आपल्याला मी 0:52:34 बरोबर काय घ्यायला सांगितलंय, डॉट बोरॉन 1 ग्रॅम, डॉट बोरॉन हे 20% त्याच्यामध्ये बोरॉन आहे. हा बोरॉन यावेळेस फवारणी केल्यामुळे काय फायदा होतो आपल्याला कांद्यामध्ये, कारण पातीचा आता साईज वाढलेली, मोठी पात झालेली आहे, रुंदी वाढली, साईज वाढली, लांबी वाढलेली, आणि त्याच्यामध्ये अन्नद्रव्य पण मोठ्या प्रमाणात तयार होतात. आता या काळामध्ये काय, तुमचं कंद पोसण्याचा काळ आहे मित्रांनो, लक्षात घ्या, वरती पातीमध्ये आपलं अन्नद्रव्य आता जास्त नाही, आपल्याला पातीमध्ये साठलेलं अन्नद्रव्य हे आपल्याला कंदामध्ये उतरण्याची गरज आहे, म्हणून डॉट बोरॉनची फवारणी करा. पातीमध्ये जर वरच अन्नद्रव्य राहिलं तर पात आपली फक्त माजली जाईल, कंद खाली बारीक राहतील आणि माना तुमच्या अशा जाड राहतील आणि कंद बारीकच राहील, म्हणून आपल्याला पातीमध्ये साठलेलं अन्नद्रव्य कंदामध्ये वाहून आणायचं आता खाली, त्यासाठी डॉट बोरॉनची फवारणी करा मित्रांनो. म्हणून डॉट बोरॉनची फवारणी केल्यामुळे पानामध्ये पातीमध्ये तयार झालेली शर्करा म्हणजे अन्नद्रव्य कंदामध्ये हा बोरॉन वहन करण्याचं काम करत असतो, म्हणजे जेवढं पानामध्ये अन्नद्रव्य तयार झालेलं आहे, पातीमध्ये जेवढं अन्नद्रव्य तयार झालंय ते कंदामध्ये खाली उतरवण्याचं काम, वहनाचं काम हा बोरॉन करत असतो, त्याच्यामुळे कंदातील TSH प्रमाण वाढतं आणि कंदांची गुणवत्ता सुधारते. आणि सगळ्यात महत्वाची आपल्याला शेवटची फवारणी मित्रांनो करायची आहे, ती कांदा लागवडीनंतर 80 ते 100 दिवसांनी करायची आहे. यावेळेस महाधनचं 0:50 याची आपल्याला फवारणी करायची, आणि त्याच्याच बरोबर डॉट बोरॉन 1 ग्रॅमची फवारणी करायची आहे. आता 0:50 याची फवारणी केल्यामुळे, कारण हा शेवट म्हणजे मॅच्युरिटीच्या अगोदरचा काळ आहे, हा कालावधी आहे, आणि ह्यावेळेस आपल्याला पोटॅशची फार गरज आहे पक्वतेसाठी, कंदांची पक्वतेसाठी, आणि 0:50 याची फवारणी केल्यामुळे कंद पक्व होण्यास आपल्याला मदत होते, कंद पक्व होतात आणि काढणी करायला आपल्याला वेळ म्हणजे मिळतात. तर अशा प्रकारे मित्रांनो, रांगडा कांद्याचं आपल्याला भरघोष अधिक
आणि दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यायचं म्हटलं तर त्याच्या वाढीच्या ज्या अवस्था सांगितल्या ना त्या वाढीच्या अवस्थेनुसार त्याचं खत व्यवस्थापन जे सांगितलं आहे त्याप्रमाणे करावं. निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पादन येईल. आणि ज्या काय प्रामुख्याने मी अडचणी सांगितल्या त्या अडचणीवर आपल्याला चांगल्या प्रकारची मात निश्चितप्रमाणे करता येते. शेतकरी बंधूंनो, आज आपण इथं जोडले गेलेलो आहात या फेसबुक लाईव्ह सेशनच्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. येणारा रबी हंगाम आपणारा सुखाचा, समृद्धीचा, भरभराटीचा जावो ही सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले काय कमेंट्स, आपले काय प्रश्न असतील कांदा पिकाविषयी किंवा इतर कुठल्याही पिकाविषयी, त्या पिकाविषयीचे आपल्या त्या प्रश्न आपल्या महाजनच्या फेसबुक लाईव्ह सेशनच्या तिथं कमेंट बॉक्समध्ये आपले प्रश्न टाकावे. त्या प्रश्नाचं निरसनसुद्धा त्वरित आपलं केलं जाईल आणि आपलं शंकांचं निरसनसुद्धा व्यवस्थित केलं जाईल. तर शेतकरी बंधूंनो, इथे मी थांबतो. धन्यवाद, पुन्हा एकदा धन्यवाद.